सॉरी 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 ओवी, अगं किती उशीर, आईबाबांसोबत मार्केटला गेले होते लग्नाची साडी घ्यायला. तुझी तर झाली आहे ना गं लग्नाची सगळी खरेदी? आलं पण ना गं लग्न. काय झालं ओवी, कसला विचार करते? बघ ना गं मृण्मयी, म्हणजे जन्माला आल्यापासून पुढे काय होणार याचं सगळंच गणित आखलं जातं ना. त्या पाळण्यातल्या जीवाला काही समजत नसतं, तरी पण पालकांच्या अपेक्षा. त्याला पुढे इंजिनियर करणार, हिला पुढे डॉक्टर करणार, आणि त्या सगळ्या अपेक्षांना त्या समाजाच्या स्वीकृतीचं गुंतण. ते असल्याशिवाय जसं तुमच्या मताला अर्थच नाही. काय झालं ग? आणि मग थोडं मोठं झालं की एक बीळ बांधली जाते आपल्या प्रत्येक वागण्यावर. अगं तू मुलगी आहेस, सासरी जाऊन असं वागणार आहेस? स्वयंपाक आला नाही तर सासू पालकांचा उद्धार करेल ना. किंवा तू मुलगा आहेस, किचनची कामं काय करतोस, बायकोचा आजचं बेल लावून राहायचंय का? कोणी ठरवले असेल ग या व्याख्या होवी? मुळात मुलगा आणि मुलगी हे शारीरिक ठेवणीच्या दृष्टीने वेगळे, पण बौद्धिक क्षमतेत किंवा भावनिकदृष्ट्या एक हलकीशी लकीर आहे ग. पण त्याने अगदी तुम्ही त्यांच्या संगोपनाचा वाटाच निराळा करून टाकता. अगदी खरं. म्हणजे बघ ना, देवाने स्त्री आणि पुरुष यांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळं बनवलं, पण माणसाने मात्र या वेगळेपणाचा भलताच आशय मांडलाय. आपण किती नशिबवान आहोत ना ओवी, म्हणजे दोघीही. आपल्या पालकांनी अशा भेदभावाचा भार आपल्याकडे टाकलाच नाही. लहानपणी रॉक निवडण्यापासनं ते करिअर निवडेपर्यंत सगळं स्वातंत्र्य, आणि आपला जोडीदार निवडण्याचा निर्णयाचंही स्वातंत्र्य. मला खरंच खूप धाकधूक होते का घरी सांगताना की मी माझा जोडीदार निवडलाय. घरच्यांच्या रिॲक्शनपेक्षा त्यांना बसणाऱ्या धक्क्याची त्यात जास्त काळजी होती. मलाही. म्हणजे घरी हा निर्णय सांगितल्यावर माझा बेटर आपल्या स्वीकारण्यापेक्षा माझं कुटुंब मलाच तर दुरावणार नाही ना, अशी अनाहूत भीती होती का म्हणणं. किती सारख्या पण आहे ना गोगी आपल्या आयुष्यात, म्हणजे अगदी शाळा कॉलेज ते घरच्या वातावरणापर्यंत. तुला आठवतो हवी आपण कुठल्याही कॉमन कौटुंबिक कार्यक्रमात भेटलो की तुझे बाबा नेहमी आपल्याला चिडवायचे, यांचं खाणं पिणं खेळणं बागडणं एकमेकींशिवाय होतच नाही. आणि मग माझा बाबा लग्न यांचं एकाच दिवशी एकाच मंडपात एकाच मुहूर्तावर एकाच कुटुंबात लावून देऊ. आणि मग त्यावर काकू नवरा मुलगा एकच ठेवू नका म्हणजे पावलं.
खरं ठरलं ना किती अगदी. एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर एकाच मंडपात लग्न करतोय आपण. आपण आहोत एकमेकींसाठी आयुष्यभर. आईबाबांनी स्वीकारलंय ग, हा समाज स्वीकारेल का ग आपल्याला? स्वीकारेल, नक्कीच स्वीकारेल.